सर काय सांगाल आज आपल्याला अन्न वाचवा समिती यांनी निवेदन दिलं. शिंदी कॉलनी येथे ॲडव्होकेट जग्याशी यांच्या घरी एक बैठक घेण्यात आली. त्यामध्ये जागरूक नागरिक मंच औरंगाबाद संभाजीनगर यांच्या वतीनं अन्न वाचवा समिती औरंगाबाद चे अध्यक्ष श्री मोताळे श्री अनंत मोताळे यांनी एक मला निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनावरती जवळजवळ 40 ते 50 नागरिकांच्या सह्या आहेत. 40-50 नागरिक इथं एकत्र जमलेले आहेत आणि त्या निवेदनामध्ये दोन महत्त्वाच्या मागण्या आहेत. एक मागणी म्हणजे अन्न नाशक विरोधक कायदा आणावा हा एक, आणि दुसरी मागणी लोकसंख्येवरती नियंत्रण असावं ती दुसरी मागणी. त्या दोन्हीही देशाच्या हिताच्या मागण्या आहेत. देशामध्ये अन्नधान्य नासाडी करू नये आणि या अन्नधान्य जे एक्सेस शिजवलं जातं तर ते शिजवताच थोडं कायद्याने जावं आणि ते जर समजा उरलंच तर ते चांगलं लोकांना खायला द्यावं असं एक मागणी आहे. हा कायदा करता येईल का नाही मला मी आत्ता सांगू शकत नाही, पण मी तज्ज्ञ लोकांसमोर ठेवेल, सेक्रेटरीसमोर ठेवेल, लोकसभा आणि राज्यसभेमध्ये मांडून त्याचं रूपांतर होईल का नाही मी सांगू शकत नाही, कारण त्यावर तेथील खासदार निर्णय घेतील. त्याचप्रमाणे लोकसंख्या लोकसंख्या नियंत्रण अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. यालाच आपण त्याचाच रूपांतर समान नागरी कायद्यामध्ये केलं तर खूप चांगलं होईल, कारण भारताची लोकसंख्या सारखी वाढत आहे. किती जरी इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं, किती जरी गोष्टी तयार केल्या तर शेवटी कमीच पडते. म्हणून लोकसंख्येवरती कंट्रोल करणं गरजेचं आहे. मी पण त्याच मताचं आहे, पण हे दोन्ही विषय मी आमच्या लोकसभेचे सेक्रेटरी यांच्याकडे देईन आणि त्यातून मार्ग कसा काढतील ते मी लवकरच यांना कळवणार आहे. मी आमचे अनंत मोताळे आणि ॲडव्होकेट जग्याशी या दोघांचं अभिनंदन करेन. त्यांनी चांगल्या तऱ्हेने इथं एक मीटिंग व्यवस्थित ऑर्गनाईज केली आणि त्याच्यावर त्यांनी चर्चा घडून आली, म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो.